मी राजवर्धन कदमबांडे, मी छत्रपती शाहू महाराजांचा पंतू आणि तसेच पद्महाराजांचा चिरंजीव. मी इथे खास करून आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे आलो. विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही, म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल. मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे दोघी उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हो, 3 तारखेला मी परत येणार आहे. मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे, रक्तमासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि तो वारसदार या नात्याने मी तर जनतेला आवाहन करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलांगण्याचे उमेदवार आहे माने साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो. आणि कालीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल, 1962 साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती, त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही. ते व्यक्तिगत शाहजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील, पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महाराज शाहजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही. कोण सांगता गादीचे वारसदार आहे? कोण सांगतं गादीचे वारसदार आहे? गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता, जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे. मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही, मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे, त्यासाठी मी इथं जनतेला आवाहन करण्यासाठी आलेलो आहे. बरोबर म्हणाले आपण, बरोबर. नाही, मी प्रचाराला आलो आहे, भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलो आहे.
मला काही भाष्य करायचं नाही, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, घरगुती प्रश्न आहे. नाही नाही बिलकुल नाही. त्याच्या माध्यमातून जो सोडवला जाईल बरोबर. की त्यांनी ठरवायचं, शाहू महाराजांनी ठरवायचं. त्यांनी ठरवायचं. मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या दोघी उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलोय. मी तो वाद कधी ऐकला नाही. हा आमचा घरगुती वाद आहे, आम्ही सोडू. मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे, त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे, त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आव्हान करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण सर्वांनी कोण कोणा कोण विचारांना आव्हान देतं. शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही. त्यांनी पण घेतलेली नाही, उमेदवारांनी पण घेतलेली नाही. उमेदवारांनी बी घेतली नाही. ती चुकीची आहे. तो प्रश्न न्यायालयाने तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल. तो आमचा घरगुती वाद आहे, मी सांगितलं ना, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. मी प्रचारासाठी आलेलो. की त्यांनी ठरवायचं आहे कोणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. मी मागच्या वेळेस धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली, माझ्या विरोधात MIMचा उमेदवार होता, फक्त तो 2300 मतांनी निवडून आला. त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं. तुम्हाला माहीत असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी, त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले, अनेक मंदिरं पाडली, त्यामुळं त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय. शाहू महाराजांच्या रक्ताचे वारस आहात, पण कोल्हापूरशी तुमचे ऋणानुबंध कमी आहेत असं वाटत नाही. मी नेहमी कोल्हापूरला येतो, कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतो. बरोबर. मी आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्यामुळं मी त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही. मी निवडणूक लढवली होती ना. नो कॉमेंट्स. मी आता धुळे
जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे. मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धुळे व नंदुरबार दोन जिल्ह्याची बँक आहे आमची. महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की दोन जिल्ह्याची बँक आहे. त्या बँकेचा मी गेल्या 22.5 वर्षापासून चेअरमन आहे आणि 25 वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा माणूस आहे की जे 25 वर्ष राहू शकतो. आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला धुळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील. कुठून मी ॲक्टिव्ह होतो पण 1900 नाही कोल्हापूरलाही राहत होतो. मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं. त्यावेळेस माझी आजी विजयमाला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्येही कार्यरत होतो. पण 1990 साली मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो. त्यावेळेस मला व्हाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोजसिंग नाईक साहेबांनी मला व्हाईस चेअरमन केलं. पुढं दुसरे नेते आमचे अमरीश पटेल साहेब आमदार सध्या आमदार आहेत ते, त्यांनी मला ते मंत्री झाले 2003 ला. त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं. त्या मी धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो. 2004 साली मी आमदार म्हणून निवडून आलो. 1994-95 साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो. त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळं इकडं मला वेळ कमी देता आला आणि आजही मी कोल्हापूरला येत असतो. मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आव्हान करायला आलोय की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी हातकलंगणी आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा हे विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. नाही कोल्हापूर आणि हातकलंगणी दोघी मतदारसंघामध्ये राहणार नाही. मी मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे तिथं मी प्रचार प्रमुख आहे. तिथलाही मला प्रचार करायचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे. दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये आणि हातकलंगणी मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे. ते आपण ठरवायचं. मला कोल्हापूर आणि हातकलंगणीची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे त्यामुळे धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. नुसतं हातकलंगणी आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही. शहाजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते म्हणजे राजाराम महाराजांचे बाचे होते. त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती म्हणून ताराराणी राणीसाहेबांनी ज्या आईंच्या आई होत्या सख्या आई होत्या बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या त्यांनी त्याला दत्तक घेतलं शहाजी महाराजांना जे आईंचे आतेभाऊ होते त्यांनी कमिटमेंट केलं होतं. म्हणून ते इथले कोल्हापूरला दत्तक आले. ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव होतं. कसं काय म्हणणार मी शहाजी महाराज हे वंशज होते. माझी भूमिका अगेन्स्ट कसं काय ठरवलं
प्रचाराला तुम्ही भाजपच्या जर असेल तर उमेदवार विरोधात आहे ना, जर प्रचाराला आपण भाजपच्या आला भाजप विरुद्ध महाविकास महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चालू आहे तर आपली भूमिका महायुतीच्याच बाजूने आलोय मी, भाजपच्याच बाजूने मी प्रचाराला आलो. आणि कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.